नवी मुंबईतून समोर आलेल्या दोन प्रकरणांनी संताप वाढलाय, तर यावरून जोरदार राजकारणही सुरू झालंय. उरणमधल्या हत्या प्रकरणात एकीकडे लव्ह जिहादचा आरोप होतोय, तर दुसरीकडे मंदिरात विवाहितेवर अत्याचार केलेल्या हत्या प्रकरणातही कारवाईसाठी दबाव वाढताना दिसतोय. नवी मुंबईमध्ये अशा दोन घटना घडल्या ज्या ऐकल्यानंतर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली, तर शिळफाट्यात मंदिरामध्ये पुजाऱ्यांनीच एका विवाहितेवर बलात्कार करून तिची हत्या केली. या प्रकरणानंतर आता जनतेमध्ये एक संतापाची तीव्र लाट उसळतीय. त्यात उरणमधल्या प्रकरणामध्ये लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून सुद्धा आक्रमक भूमिका पुढे येत असताना दिसतायत. अशीच एक प्रतिक्रिया अभिनेत्री केतकी चितळे हिची आली आहे. आपल्या मुली गायब होत आहेत, कधी फ्रीज मध्ये सापडतात, कधी कपाटात, तर कधी समुद्रात, तर नाही तर सुटकेस मध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले, आपल्याला आता धर्मासाठी लढायचंय. पोलीस आपल्या बाजूने नाही, प्रशासन आपल्या बाजूने नाही, आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव. तर या प्रकरणावरून आता राजकीय नेतेही आक्रमक दिसतायत. पोलिसांनी आरोपी आयडेंटिफाय झालाय, आरोपीला शोधण्याकरता टीम गेलेली आहे आणि लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांनी सांगितलंय. त्याच्यामुळे येत्या बुधवारपर्यंत आम्ही पोलिसांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही त्यांना दिलाय आणि बुधवार नंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. बेमुदत उरण शहर बंद राहणार आहे. आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावर लटका, पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि मला वाटतं पोलीस तपास करतात. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे, पण हे सत्य की अजून आरोपी पकडलेला नाही. वाटतं आपण घाई करू नये, अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे. या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करता येईल, परंतु पोलीस मला असं वाटतं, मला वाटत नाही फार वेळ लागेल. येणाऱ्या 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं. या प्रकरणावरून राजकारण सुद्धा जोरदार रंगल्याचं चित्र आहे. आज किरीट सोमय्या यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळी मानखुर्द मधल्या अलीकडच्या एका प्रकरणाचीही आठवण करून दिली. 3 महिन्यापूर्वी याच परिसरात असाच पद्धतीने, ती पण शेड्यूल कास्टची होती, असाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता. फसवणं, पळवणं आणि हत्या करणं हा एक लव्ह जिहादचा प्रकार आहे. प्रेम करणं हा विषय नाहीये. हे पटवतात, फसवतात, पळवतात आणि मारतात आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. तर उरण मधल्या या घटनेवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले दोन नेतेही भिडलेत. उरणच्या माझ्या त्या भगिनींवर त्या जिहादाने जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे. त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे. पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहादांनी लक्षात ठेवावं. संरक्षणासाठी पोलीस दल अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय लोकांकडे जास्त आहे आणि असं असताना राजकीय लोकच काही आरोप करतायत. आज नितेश राणेंनी हे आरोप करण्यापेक्षा नितेश राणेंनी आपल्या गृह खात्याची काय भूमिका आहे, गृह खात्याच्या विरोधात बोललं पाहिजे. ही जबाबदारी विरोधी पक्षांची नाही, ही जबाबदारी गृह खात्याची आहे. शासन कायदा सुशासनाची कुठल्या समाजाची नाही, परंतु ही जबाबदारी गृह खात्याची असून सुद्धा असे लोक बोलतात आणि त्यामुळे आणि गृह खात्याचं मनोबल पोलिसांवर, गृह खात्याचं पोलिसांचं मनोबल ढासळत चाललेलं आहे. एकीकडे उरणमधल्या हत्येने संताप वाढलेला आहे, तर दुसरीकडे कोपर खैराणे येथे राहणाऱ्या विवाहित तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सुद्धा दबाव वाढलेला आहे. अशात रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे. राजकीय नेते हे प्रकरणावरून दबावाचं राजकारण करत असतानाच स्थानिकांचा आक्रोशही समोर येतोय. आई रडत
होती, बाबा पण रडत होता. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी कोणतीही तक्रार घेतलेली नाही. उलट पोलीस सांगत होते की आई वडिलांनी तपास केला, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कायदा नाहीये. जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत उलट बद्दल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. सिक्युरिटी मंदिरामध्ये सुद्धा संरक्षण राहिलेलं नाही. तर जी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे ती आम्हाला 1500 रुपये नको, आम्हाला संरक्षण पाहिजे. काही करून त्याला फाशी झाली पाहिजे, कारण हा उरण मध्ये पहिली घटना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपण मिसिंग कंप्लेंट दाखल करतो त्या मिसिंग मध्ये पोलीस हे कधी गांभीर्याने घेत नाही. उरण तालुका बंद व्हायला पाहिजे, नाही एक एक दुकान फोडीन. उरणच्या तरुणीच्या निर्घृण हत्येचं प्रकरण असेल किंवा कोपर खैरणेमधील विवाहित तरुणीवरील बलात्कार आणि हत्येचं प्रकरण असेल, ही दोन्ही प्रकरणं अर्थात सामान्यांच्या मनात भीती निर्माण करणारी आहेत. भीतीसोबत संतापाशी लाट उसळणारी आहेत, कारण गुन्हेगारांना कायद्याचा पोलिसांचा थाक राहिलाय की नाही असे सवाल आता उपस्थित होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलाय, त्यामुळे आता सरकार वचन आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन या प्रकरणात काय कठोर भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असेल. नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.